हेलो, आई विश यू ऑल अ वेरी हेल्दी हैप्पी प्रॉस्परस न्यू ईयर। मे दिस अपकमिंग ईयर ईयर 2021 टू बी अ वेरी हेल्दी फ्री फ्रॉम ऑल द डिसीजेस एंड एज इट वॉज बिफोर पैंडेमिक। एटलीस्ट पैंडेमिक पूर्वी कि या कोरोना पूर्वी जस पूर्वीच आप लाइफ होत, एटलीस्ट तस तरी आप लाइफ असाव असे मी अपेक्षा व्यक्त करतो। तुम्हाला नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। सी, टुडे वी आर मीटिंग फॉर अ वेरी स्पेशल रीजन। एज यू नो, युअर कोर्स इज चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम, CBCS, अँड धिस चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम सिलॅबस ऑर पॅटर्न इज बीन इंट्रोड्यूस स्पेशली टू इम्प्रूव्ह युअर प्रॅक्टिकल स्किल्स। तुमचं प्रॅक्टिकल स्किल्स एनहान्स व्हावं, इम्प्रूव्ह व्हावं यासाठी ह्या कोर्सचा स्ट्रक्चरचा अंतर्भाव तुमच्या सिलॅबसमध्ये केलेला आहे, किंवा तुमचा सिलॅबस त्या पद्धतीने फ्रेम केलेला आहे। आपल्याला काही क्रेडिटचे सब्जेक्ट चूज करायचे असतात, त्यातला आपण आपल्या महाविद्यालयाने चॉईस केलेला, तुमचा विचार करून केलेला कोर्स म्हणजे एम्प्लॉयबिलिटी स्किल एनहान्समेंट प्रोग्राम। एम्प्लॉयबिलिटी रोजगार, स्किल कौशल्य एनहान्समेंट वाढवणे, द स्किल्स विच आर इम्पॉर्टंट फॉर युअर गेटिंग एन एम्प्लॉयबिलिटी ऑर टू गेट एन एम्प्लॉइड। रोजगार मिळावा, जॉब मिळावा या दृष्टीने ज्या स्किल इम्पॉर्टंट आहे, सायमल्टेनियसली विथ युअर अकॅडमिक परफॉर्मन्स, शैक्षणिक पात्रतेनुसार किंवा क्षेत्र आपल्या शैक्षणिक पात्रतेसोबतच इतरही स्किल ज्या इम्पॉर्टंट आहेत जॉब मिळवण्यासाठी, त्या स्किल्सचं ट्रेनिंग किंवा त्या स्किल्स इम्प्रूव्ह व्हावं यासाठी हा कोर्स आपण राबवलेला आहे। यू मस्ट हॅव गॉन थ्रू धिस अँड दिस इज ऑल्सो देअर इन अवर सिलॅबस। आणि आपल्या सिलॅबसचा जो कम्युनिकेशन पार्ट आहे त्यामध्ये हे सुद्धा सर्व दिलेलं आहे। सो देर इज नथिंग टू न्यू ऑर व्हेरी डिफरंट दॅट वी आर गोइंग टू डू। टॉपिक दॅट इज बीन गिव्हन टू मी इज इफेक्टिव्ह स्पीकिंग, सॉरी, बॉडी लँग्वेज अँड इफेक्टिव्ह स्पीकिंग। हाऊ बॉडी लँग्वेज अँड इफेक्टिव्ह स्पीकिंग आर इंटररिलेटेड, how it is important and how it is important for your overall performance academically in your career as well. So we will start it. This value added course, the title of the course is employability enhancement skill, and the topic that has been given is body language and effective speaking. Before we go to the body language itself and effective speaking itself, first of all let us start from communication. What is communication? Communication is nothing but transfer of idea, thoughts, emotion from one person to another. एका व्यक्तीकडून त्याचे शब्द, त्याचे विचार, त्याच्या भावना यांचा आदान प्रदान करणं म्हणजे कम्युनिकेशन आहे। सिंपल, इट कॅन बी थ्रू नंबर ऑफ लँग्वेजेस, अनेक भाषांमधून हे कम्युनिकेशन होतं। इट कॅन बी विदाउट लँग्वेज, कुठल्याही भाषेशिवाय सुद्धा कम्युनिकेशन होऊ शकतं, तेही आपण पुढे बघणार आहोत। अँड कम्युनिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट व्हायटल पार्ट इन अवर लाईफ। आपल्या जीवनात अतिशय महत्वाचा घटक म्हणजे कम्युनिकेशन आहे। वी कॅनॉट ऍक्च्युली सीज कम्युनिकेशन, आपण कम्युनिकेशन थांबू शकत नाही। अगदी नवीन जन्माला आलेलं बाळ जेव्हा रडतं तर ते प्रत्येक वेळेस सारखंच रडतं, पण त्याच्या आईला समजतं व्हाय माय बेबी इज क्राईंग। त्याला भूक लागली आहे म्हणून रडतंय, त्याचं पोट दुखतंय म्हणून रडतं आहे, की त्याला कोणी छेड काढली म्हणून रडतं आहे। मदर अंडरस्टँड इट, जरी त्याचं भाषा एकच आहे रडण्याची, तरी आईला त्याचा मेसेज कळतो। डिफ डम जे डिफ आहेत, ज्यांना ऐकायला येत नाही किंवा जे मुके आहेत, ते सुद्धा कम्युनिकेशन हातवारे करून कम्युनिकेशन करतात। कम्युनिकेशन वी कॅनॉट सीज ऑर स्किप, कम्युनिकेशन आपण थांबू शकत नाही। आर यू गेटिंग इट? कम्युनिकेशन इज ऑलवेज देअर इन अवर लाईफ। आपल्या जीवनामध्ये कम्युनिकेशन असतं। मित्र असेल मित्रांसोबत बोलतो, कुटुंब असेल कुटुंबासोबत बोलतो, घरात कुणी नसेल तर स्वतःसोबत बोलत असतो। बट आवर कम्युनिकेशन नेवर स्टॉप्स, वी आर कंटिन्युअसली टॉकिंग टू वन अनदर, वी आर कंटिन्युअसली टॉकिंग टू आवर सेल्स। आर यू गेटिंग इट? दिस इज कॉल्ड, दिस इज व्हॉट अ कम्युनिकेशन इज ऑल अबाउट। हे कम्युनिकेशन, हे संभाषण आहे। व्हॉट इज कम्युनिकेशन? वी हॅव सीन व्हॉट इज कम्युनिकेशन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ कम्युनिकेशन। हे टाइप्स काय, कम्युनिकेशनचे टाइप्स कुठले आहे? देर आर टू इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, फर्स्ट व्हर्बल, सेकंड नॉन व्हर्बल।
verbal and non-verbal. If you can see it, verbal communication is a communication where language is used for communication. Communication साठी जिथे भाषेचा वापर होतो तिथे verbal communication होतो. भाषेचा आता मी तुमच्याशी बोलतोय, आय एम यूजिंग मराठी, आय एम यूजिंग इंग्लिश, भाषेचा वापर करतोय. फळ्यावर लिहिलंय, लिहिण्यासाठी मी भाषेचा वापर केला आहे. येस ऑर नो? तुम्ही ऐकताय, तुम्ही कुठली तरी भाषा ती ऐकता आहात, ते तुम्ही समजून घेणार, ते इंटरप्रिट करतायत. आर यू गेटिंग इट? सो दिस इज वर्बल कम्युनिकेशन. हे सगळं वर्बल कम्युनिकेशन आहे. जिथे भाषेचा वापर आहे, शब्दांचा वापर आहे, तिथं वर्बल कम्युनिकेशन. अँड देर इज ऑल्सो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तिथं दुसरा पार्ट आहे कम्युनिकेशनचा, इम्पॉर्टंट पार्ट, तो आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज अ कम्युनिकेशन वेअर देअर इज नो यूज ऑफ लँग्वेज. भाषेचा कुठलाही वापर केलेला नसतो. मग कशाचा वापर केलेला असतो? सिग्नल्स. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गाडी चालत आहे, रस्त्याला सिग्नल दिसला रेड, ते सिग्नल बोलतं का तुमच्याशी? काही भाषा आहे का त्याची? नो. बट इट सिग्नल्स रेड, इट मीन्स यू स्टॉप, तुम्ही थांबलं पाहिजे. ऑरेंज, गो स्लो. ग्रीन, नाव यू कॅन गो, तुम्ही जाऊ शकता. येस ऑर नो? सो दिस सिग्नल्स इज अ काइंड ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आरटीओ असतो, चौकात उभा, तो हात करतो, असा हात केला, इट मीन्स स्टॉप, इट मीन्स गो. नॉन व्हर्बल विथ द हेल्प ऑफ बॉडी लँग्वेज. आता ते आपल्याला पुढे बघायचं, बॉडी लँग्वेज, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नाव बॉडी लँग्वेज इज वन ऑफ द टाईप ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. बॉडी लँग्वेज जी आहे ती एक प्रकारे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा पार्ट आहे. अँड हाऊ इट इज इम्पॉर्टंट फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी, इफेक्टिव्ह स्पीकिंगसाठी बॉडी लँग्वेज का गरजेची आहे? देर आर रिझन्स. त्याचे वेगळे टाईप्स, त्याचे वेगळे रिझन्स आहेत. व्हाईल स्पीकिंग, बॉडी लँग्वेज प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. बोलताना बॉडी लँग्वेज एक अतिशय महत्वाचा प्ले, एक रोल प्ले करतं. मी बोलतोय तुमच्याशी, सपोज आता मी बोलताना आताशी हाताशी घरी घातली आणि मी तुम्हाला सांगितलं बॉडी लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड यू कॅनॉट हॅव अ गुड कम्युनिकेशन विथ बॉडी लँग्वेज, यू विल फील इट बोर्डम. तुम्हाला थोडं बोर वाटेल. यू विल फील अ लिटल बिट, व्हॉट यू कॅन से, नॉट इंटरेस्टिंग. तुम्हाला फार इंटरेस्टिंग वाटणार नाही. आर यू गेटिंग इट? म्हणून हातवारे करणे बोलताना, आय कॉन्टॅक्ट ठेवणे, बॉडी पॉस्चर ठेवणे, आर यू गेटिंग इट? ऑल दीज थिंग्स आर इम्पॉर्टंट फॉर बॉडी लँग्वेज, फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. ही बॉडी लँग्वेज इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी अत्यंत गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. अनेक वक्ते तुम्ही ऐकले असाल, हे सर सगळ्यात जास्त आवडणारा वक्ता कुठला तुमचा, असं जेव्हा तुम्हाला प्रश्न होतो तेव्हा तुम्ही दोन तीन निवडक वक्त्यांची नावं सांगाल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सांगाल संदीप माहेश्वरी, तुम्ही सांगाल नरेंद्र मोदी, तुम्ही सांगाल अटल बिहारी वाजपेयी, तुम्ही सांगाल राज ठाकरे. राज ठाकरेंचं आपण एक्झाम्पल घेऊ. त्यांच्याकडे कम्युनिकेशनची जबरदस्त पॉवर आहे. ते समोरच्या व्यक्तींना मंत्रमुग्ध करतात, हिप्नोटाईज करतात जेव्हा ते बोलतात तेव्हा. लुक ॲट दिस. तुमच्या जीवनामध्ये अनेक टीचर पण आले असाल, आले असतील. यू माईट हॅव अंडरस्टूड फ्रॉम युअर एक्सपिरियन्स द टीचर विथ अ बॉडी लँग्वेज हॅव बेटर अंडरस्टँडिंग ऑफ देअर सब्जेक्ट. जे शिक्षक बॉडी लँग्वेजचा वापर करतात शिकवताना, त्यांचा विषय तुम्हाला प्रॉपर आणि चांगला समजतो. फक्त बॉडी लँग्वेजच इम्पॉर्टंट नाही, सब्जेक्ट नॉलेज पण इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट अबाउट इट. एक्झाम्पल आपण राज ठाकरेंचं घेत आहोत. सी, अनेक वक्ते आहात, अनेक नेते बोलतात आणि मतं मिळवतात. तसेच राज ठाकरे आहे, लाखोंनी सभा घेतात आणि एका वेळेस लाखो लोकांना स्तब्ध करतात. तुम्ही टीव्ही बघत असाल तर तुम्ही हिप्नोटाईज होतात. काय बोलणार, काय बोलणार, ओ आर यू गेटिंग इट? आणि जेव्हा ते बोलतात तेव्हा आपण पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं असतं. आर यू गेटिंग इट? सो व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा आपल्याला प्रचार प्रसार करायचा नाही. त्यांना लोक मत देत नाही किंवा मत देतात हा आपला विषय नाही. आर यू गेटिंग इट? बट लुक ॲट द वे ही इज कम्युनिकेटिंग. त्याची बॉडी लँग्वेज असते त्यांची, असे हात करतात, असे हात करतात. आर यू गेटिंग? त्यांचा आय कॉन्टॅक्ट असतो, आवाजात चढ उतार असतो, इंटोनेशन असतं. ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. पहिला आहे आय कॉन्टॅक्ट. पहिला काय? आय कॉन्टॅक्ट. आणि त्यासाठी तुम्हाला पाहिजे कॉन्फिडन्स. काय पाहिजे? कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास.
आत्मविश्वास कुठून येणार आहे? इफ यू आर फर्म विथ युअर नॉलेज, जर तुमच्याकडे ज्ञान नसेल आणि तुम्ही त्याच्यावर ठामपणे सांगू शकता येस आय एम ट्रू, कॉन्फिडन्स जनरेट्स, त्यातून आत्मविश्वास तयार होतो. आर वेटिंग आय कॉन्टॅक्ट, कॉन्फिडन्स. सेकंड, बॉडी पॉस्चर, तुम्ही शरीर देहबोली कशी असते, आक्रमक, प्रभावी, आर यू गेटिंग इट? त्याला जे समोरचे स्पेक्टेटर आहेत, ऐकणारे असतात, ऑडियन्स असतं, ते जास्त अपील होतं. आर यू गेटिंग इट? बॉडी लँग्वेज. सेकंड, बॉडी पॉस्चर, दॅट वॉज सिंग. फर्स्ट कॉन्फिडन्स, बॉडी लँग्वेज. देन थर्ड, कम्युनिकेशन पॉवर. तू यू मस्ट हॅव अ कमांड ओवर लँग्वेज. तुमच्याकडे कुठल्या तरी भाषेवर प्रभाव पाहिजे, प्रभुत्व पाहिजे. वेन यू स्पीक युअर, प्रभुत्व म्हणजे काय? शब्द खूप माहीत पाहिजे असं नसतं ते, किंवा त्यातलं ग्रामर खूप माहीत पाहिजे असं नसतं ते, बट यू शुड नो वेअर टू स्टॉप, हाऊ टू जनरेट मिनिंग आउट ऑफ द सेंटेन्स. त्या वाक्यातून अर्थ कसा तयार करायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. पॉज कुठे घ्यायचा, स्ट्रेस कुठे द्यायचा, आवाज कुठे वाढवायचा, कुठे कमी करायचा. आर यू गेटिंग? दिस इज कॉल्ड कमांड ओवर लँग्वेज, कमांड ओवर युअर सब्जेक्ट. टेक अ पॉज, लेट द पीपल ऑर्गनाइज. थोडा पॉज असतो, शांतता असते, लोक ऑर्गनाइज होतात, काय बोलणार, उत्कंठा वाढते. येस ऑर नो? अपील दे, टेक अ फीडबॅक, लोकांकडून फीडबॅक घ्या. लोकांनी फीडबॅक दिला मग लक्षात येतं याला समजते. आर यू गेटिंग इट? कॉन्फिडन्स, बॉडी, बॉडी पॉस्चर, दॅट वे ऑफ सी, सब्जेक्ट, कम्युनिकेशन पॉवर, कमांड ओवर सब्जेक्ट, दॅट वे ऑर लँग्वेज वी हॅव सीन. नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. नेक्स्ट एलिमेंट ऑफ बॉडी लँग्वेज इज युअर ॲबिलिटी टू लिसन. समोरच्या व्यक्तींचं ऐकून घेणं हे सुद्धा एक मोठं स्किल आहे. दोन व्यक्ती बोलतात, त्याचं ऐकून घ्यायचं नाही, मध्येच आपण बोलायचं, फोन काढायचा, फोनवर काहीतरी बटन दाबायची, समोरचा माणूस डिस्करेज होतो. इट डझंट मेक एन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इफ यू हॅव टू हॅव अ इफेक्टिव्ह स्पीकिंग ऑर गुड कम्युनिकेशन, यू हॅव टू मेंटेन अ बॉडी लँग्वेज, यू हॅव टू मेंटेन मॅनर्स, यू हॅव टू मेंटेन सम प्रोटोकॉल्स. आर यू गेटिंग इट? दिस वे वी कॅन डेव्हलप अ बेटर कम्युनिकेशन ऑर बेटर कम्युनिकेशन पॉवर. बॉडी लँग्वेज प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. तुम्हाला अनेक वेळा हा अनुभव आला असेल, बॉडी लँग्वेज आपल्या कम्युनिकेशनमध्ये, इफेक्टिव्ह स्पीकिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट प्ले रोल करतो. पॉज, ऑल दीज थिंग्स मॅटर्स. आर यू गेटिंग इट? सो आय होप दॅट यू हॅव अंडरस्टँड द रोल ऑफ बॉडी लँग्वेज इन टू इफेक्टिव्ह स्पीकिंग. बॉडी लँग्वेज अँड इफेक्टिव्ह स्पीकिंग आर व्हेरी इम्पॉर्टंट. दीज टू कंबाइन्स टू फॉर्म अ बेटर कम्युनिकेशन पॉवर, बेटर अंडरस्टँडिंग ऑफ सब्जेक्ट. ओके, विल स्टॉप हियर, विल कंटिन्यू नेक्स्ट व्हिडिओ.